शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। जब से कोरोना आया है तब से लेकर अब तक कई क्षेत्रों के लोगों को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसका असर चित्रपट सृष्टि पर भी पड़ा है। इस बात को महापौर के ध्यान में लाकर देने के लिए भारतीय जनता पार्टी, चित्रपट आघाड़ी और महापौर संदीप जोशी, इन्हें ज्ञापन दिया गया है जिसमें संगठित और असंगठित कामगारों को आने वाली समस्याओं से अवगत कराया गया। कोरोना संक्रमितों का आंकड़ा 4336 पर पहुंच चुका है। कोरोना की चेन तोड़ने के लिए मनपा प्रशासन द्वारा लॉकडाउन जारी किया गया था। तब से लेकर अब तक चित्रपट नागरिकों के संगठित और असंगठित कामगारों पर भूखे मरने की नौबत आ पड़ी है। इस बात को लेकर भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाड़ी के और से महापौर संदीप जोशी को ज्ञापन दिया गया है। कोरोना से जल्द निजात पाने के लिए हर क्षेत्र इंतजार कर रहा है। कैमरा पर्सन सुभाष भुटले के साथ संजय मिरे की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज नागपुर। सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाड़ी लोकनेते संजीव भाऊ केनेकर आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयजी सरोज यांच्या नेतृत्वाखाली मी राकेश ठाकूर प्रदेश सचिव, विदर्भ अध्यक्ष मृणाल यादव, नागपूर शहर अध्यक्ष श्रीकुमार आणि माझे लोकप्रतिनिधी व पदाधिकारींसोबत मी महापौरांची एक भेट घेतलेली। भेटीमध्ये पत्राचा असा उल्लेख केलेला की आता 31 तारखेला लॉकडाऊन निमित्त 15 दिवसांचा लॉकडाऊन निमित्त यांची बैठकीत आढावा घेणार आहे। त्याकरिता संघटित असंघटित जेवढे कामगार वर्ग आहेत त्यांच्यासाठी काय नियोजन आहेत, नियोजन असतील तर आमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यात बसवावा, त्यात त्यांचं जेवढे पण प्रश्न असतील, त्यांचे जे काही प्रश्नांचे उत्तर असतील ते आम्ही पण देऊया आणि यांचा विचार काय केला जाणार आहे। 15 दिवसपर्यंत आता लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे कामगार वर्ग हा रस्त्यावर उतरेल, शासन प्रशासन यावरती खूप जास्त जोर येईल किंवा काही अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे की आता लोक थांबणारे नाहीत, त्यासाठी महापौरांना मी एक अर्ज दिलेला आहे माझ्याकडून माझ्या वतीने आणि त्यांनी मला खूप चांगला यामध्ये सहभाग दिलेला की ठीक आहे मी तुम्हाला बोलूया करून। आणि बस माझी हीच मागणी आहे की तुम्ही जर 15 दिवसाचा लॉकडाऊन ठरवता आहेत त्यासाठी कामगार वर्गांचा काय प्रश्न आहे त्यासाठी आम्हाला उत्तर हवं। फक्त जेवढे संघटित असंघटित आमचे कामगार वर्ग आहे चित्रपटसृष्टीतली त्यांच्यासाठी आम्हाला एकच मागणी आहे की हे 15 दिवस उदरनिर्वाह कसे करतील, 15 दिवसांचा प्रश्न आहे। भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीतर्फे आज आम्ही नागपूर महानगरपालिकेला उपस्थित आहो आणि सोबतच महापौर संदीपजी जोशी यांना आम्ही आवाहन केलं आहे की कलाकार मंडळींना जो रोजगार आतापर्यंत भेटत नाही आहे किंवा जेव्हापासून लॉकडाऊन झालेला आहे तेव्हापासून कलाकारांकडे काम नाही आहेत किंवा डिजिटलमार्फत पण त्यांच्याकडे काम नाही आहेत, तर अशा परिस्थितीत कलाकारांनी आपला रोजगार कसा करायचा, कशाप्रकारे आपला पुनर्निर्वाह करायचा या सगळ्या गोष्टीचा विचार करावा असं आम्ही त्यांना एक मत केलेलं आहे। सोबतच आमचे जेवढेही आघाडीचे लोक आहेत ते आज इथे उपस्थित असून त्यांनी या गोष्टीवर महापौरांना सांगितलं आहे की ते काही ना काही याच्यावर ॲक्शन घेऊन लोकांना काही मदत करतील, ती आर्थिक मदत असो की राशन किट वाटप असो, सॅनिटायझर असो, मास्क असो किंवा या आघाडीमार्फत संपूर्ण नागपूर शहरात कसं जनजागृती करता येईल आणि लोकांपर्यंत कोरोनाविषयी माहिती पोहोचवता येईल जेणेकरून लोकांमध्ये जो वाढणारा असमंजस वर्ताव झालेला आहे किंवा ज्या परिस्थितीनुसार लोक मानसिक तणावात आहेत ते कसे निघतील। नेहमी लोक एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सार्वजनिक असो सोशल असो लोकांना मेसेज पोहोचवतात, तर आमचा एवढंच म्हणणं आहे की आमच्या आघाडीतर्फे आम्ही संपूर्ण शहरामध्ये जनजागृती करू, लोकांना कोरोनाबद्दल माहिती देऊ आणि त्याच्यामार्फत आम्हाला काही त्यांच्याकडून एक आर्थिक मदत मिळावी।